झाडं करून द्यासाठी त्याला एका रात्रीतून परवानगी दिली आणि रात्रीतून ती झाडं घ्यायची होती. त्याच्याविषयी काही परवानगी घेतली होती का? परवानगी घेतली असेल तर इतक्या कमी कालावधीत त्यांना आपण परमिशन कशी घेतली? सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडं तोडलेली नाही आहेत, फांद्या तोडल्या आहेत आणि फांद्या तोडण्याची रितसर परमिशन ही महापालिकेकडनं घेण्यात आली होती आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे. परवा जे वादळी पावसामुळे जे प्रचंड प्रमाणामध्ये झाडपडीच्या घटना झाल्या त्या ठिकाणी माननीय पंतप्रधानांची सभा आहे आणि तिथे कुठलाही अनुचित प्रकार बसलेल्या नागरिकांच्यावरती होऊ नये म्हणून ही दक्षता घेतली आहे. आणि प्राधिकरणामध्ये देखील निर्णय होणं अपेक्षित होतं. डायरेक्टली आता काही निर्णय घेण्यात आला, चर्चेला देखील अधिकार आहे आयुक्तांना यामध्ये अधिकार असतो कारण आयुक्त वृक्ष प्राधिकरणचे चेअरमन असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी योग्य तो विचार करून निर्णय घेतला असेल. पण मॅडम नेमकं CM आले की शहरामध्ये झाडं तोडली जातात, PM आले की शहरामध्ये झाडं तोडली, असं मला तर पुणेकरांना धास्ती वाटायला लागली की आले की फांद्या तोडतात झाडं तोडतात असं चित्र का निर्माण होतं? कारण की जे महाजनादेश यात्रेच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल, खरं म्हटलं तर ती खाजगी जागा आहे आणि खाजगी जागेमध्ये ही परवानगी महापालिका किंवा लोकप्रतिनिधी मागत नसतात, त्या संस्थेने ती परवानगी मागितली असेल आणि त्याप्रमाणे महापालिकेने देण्याची शक्यता आहे. थँक्यू.